सागर किनारा, सातत्यानं किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा असं निसर्गचित्र मनाला मोहून घेतं। असाच लोभसवाणा समुद्र किनारा लाभला रत्नागिरीला। समुद्र किनाऱ्याचा जिल्हा म्हणजे नारळ, ताड, सुपारी, आंबा, फणस इत्यादी वृक्षराजीनं बहरलेला जिल्हा। परंतु प्रगतीकरणाच्या मानवी प्रयत्नात या किनाऱ्यालाही दृष्ट लागली। जमिनीची अतोनात धूप झाली। वातावरणात अनेक आश्चर्यकारक परंतु मानवी जीवन साखळीला मारक बदल घडू लागले। परिस्थितीचं हे गांभीर्य ओळखत महाराष्ट्र शासनाच्या वन विभागानं तातडीनं पावलं उचलत 3 वर्ष 50 कोटी वृक्ष हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला। सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी परिक्षेत्र आपला सक्रिय सहभाग नोंदवत सर्वप्रथम समुद्र किनारी वृक्ष लागवड मोहीम सुरू केली। स्थानिक वातावरणाला अनुसरून साग, चंदन, बांबू, सीसम, सुरू या प्रजातींच्या वृक्षांची रोपण करण्यात आली। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खळगे खणणे, जमीन तयार करणे यासाठी लागणारे मार्गदर्शन सामाजिक वनीकरण विभागाने आम्हास वेळोवेळी दिले आहे। त्यामुळे ह्या सदर्व रोपांची वाढ 2 ते 4 मीटर आत्तापर्यंत झाली असून सदर्व लागवड यशस्वीरित्या झाली आहे। सागरी किनारपट्टी संरक्षण योजनेअंतर्गत 1 हेक्टर क्षेत्रात 2500 वृक्ष लागवड करत सागरी किनारपट्टी संरक्षण साधत किनाऱ्याची वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्याची योजना याद्वारे कार्यान्वित केली। सुरूच्या झाडांमुळे किनाऱ्यावरील जमिनीची धूप थांबून वादळी वाऱ्यापासून संरक्षण मिळणार आहे। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समुद्र किनारा तसेच शासकीय खासगी जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आलं। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खासगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। त्यामध्ये ही योजना 2018 पावसाळ्यापासून विभागाकडे कार्यान्वित आहे। या योजनेअंतर्गत 2018 पावसाळ्यामध्ये आपण 52 लाभार्थ्यांच्या शेतामध्ये साधारण 30,000 रोपांची लागवड केलेली आहे। रोपनिर्मिती योजना, कन्या वनसमृद्धी योजना यांची यशस्वी अंमलबजावणी करत अल्पभूधारक सीमांत शेतकरी यांच्या सहभागानं रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभागानं वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन साधत रत्नागिरीला हरित रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी करण्याचा विडा उचलला आहे। शासकीय स्तरावरील प्रयत्नपूर्वक प्रयत्नांची साक्ष अशा उपक्रमातून जाणवते। वसुंधरेला सुजलाम करण्याचे हे प्रयत्न म्हणूनच अभिनंदनास्पद ठरतात।